नमस्कार मिनी मंत्रालयाचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील विटा या नगरीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर आपल्यासोबत आहेत त्यांची या मिनी मंत्रालयाच्या मायुद्धात कशी तयारी सुरू आहे ते आपण जाणून घेण्यासाठी इथं आलो आहे सुहास बाबर आपले एस बी एन मराठीमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो तुम्ही आता निवडणूक लढवतात तुम्हाला जी पक्षाने जी संधी दिलेली आहे जी जबाबदारी दिली आहे ती कशा म्हणजे तुमच्या कामाच्या जोरावर की आ, आपले वडील आमदार असल्यामुळे तुम्हाला संधी दिली गेली नाही मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पंचवर्षी निवडणुकीला मी ग पंचायत समिती घणामधून त्यावेळेला निवडणूक लढवलं होतं आणि मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिकाने पंचायत समितीला निवडून आलो होतो त्याच्यानंतर चार वर्ष पंचायत समितीचं उपसभापती म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं आहे आणि एक वर्षाला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम पाहत आहे आणि कदाचित तुम्हाला ज्ञात असेल पण यशवंत पंचायतराज ही जी स्पर्धा असते शासनाची त्या स्पर्धेमध्ये खानापूर पंचायत समिती ही पुणे विभागामध्ये प्रथम आली आहे आणि पुणे विभागामध्ये प्रथम हे अकरा लाखाचं बक्षीस घेऊन आपण त्या ठिकाणी पंचायत समिती प्रथम आणलेलं आहे तुमच्या त्या वर्षाच्या कारभाराची चौकशी केली जाते सगळ्या शासकीय योजनांची तुम्ही केलेल्या कामांची आणि त्याच्या व्यतिरिक्त शासनांच्या व्यतिरिक्त ज्या काय तुम्ही नवीन कामं केली असतील त्या कामांची पाहणी करून त्यामध्ये तुम्हाला मार्किंग दिले जातात अठ्ठ्याण्णव मार्क मिळून आपली खानापूर पंचायत समिती ही पुणे विभागात पहिली आली आणि आम्ही त्या राज्याच्या स्पर्धेला त्या ठिकाणी उतरले निश्चितपणे मला विश्वास आहे की जे काम आम्ही पाच वर्ष केले त्या पाच वर्षाच्या कामाच्या जोरावरती आमची समिती राज्यात पहिली येणार आणि ते केलेलं काम म्हणजे दुष्काळाशी करत असलेला सामना अधिक सर्व शासकीय योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवणे ग्रामपंचायतच्या छोट्या छोट्या कामांपासून मोठमोठ्या कामांपर्यंत आमचे आठही सदस्य पूर्वीचे आणि आमचे सगळे कर्मचारी सगळे अधिकारी यांनी ताकदीनं काम करून आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये जे काम केले त्या कामाच्या जोरावरती म्हणजे कुणाचा मुलगा म्हणून नाही तर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मागच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सुद्धा माझ्या प्रचाराला माझे एवढेच आले नव्हते आजही आलेले नाहीत हे मी जे उभा आहे हे लोकांच्या भरवश्यावरती आणि लोकांच्या ताकदीवरती केलेल्या कामाच्या याच्यावरती निवडणूक मी या ठिकाणी लढवत आहे तुम्ही गेली पाच वर्ष झाली उपसभापती होता कारण उपसभापती पाच वर्ष आजपर्यंत इथं कोण राहिलेले नाही पण उपसभापती असताना तुम्ही नेमकी कोणती कामे जनतेची मार्गी नाही उपसभापती मी चार वर्षच होतो एक वर्ष मी एक वर्षापूर्वी मी राजीनामा दिला आणि तिथं स आपल्या नवीन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली यापूर्वी सुद्धा मोठ्या कार्यकाळाचे उपसभापती शंभर टक्के या ठिकाणी होऊन गेले निश्चितपणे पस्तीस वर्ष झालं ही पंचायत समिती अनिल भोवनच्या विचाराची त्या ठिकाणी चालू आहे त्याच विचारांच्या मा माध्यमातून पाण्याचा जो मोठा प्रश्न होता मी ज्यावेळेला उपसभापती झालो त्यावेळेला पंचाळीस गावांना आम्ही टँकरनं त्याला पाणी पुरवठा करत होतो आता अनिल भोनच्या माध्यमातून टेंबूची बरीचशी कामं मार्या गेली लागल्याने मग ते प्रमाण खूप कमी आहे दुष्काळाचा कलंक निश्चितपणे ते पुसण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी ज्यावेळेला उपसभापती म्हणून कार्यरत झालो त्यावेळेला पासष्टपैकी चौसष्ट ग्रामपंचायती हे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडल्या गेल्या सगळ्या ग्रामपंचायतींशी सगळ्या आमच्या त्या कर्मचाऱ्यांशी आम्ही थेट व्हिडिओ कॉन्फरन्स रोजच्या रोज त्या ठिकाणी आमच्या कामाचा आढावा घेत होता मग ती घरपट्टीचा वसुली असेल पाणीपट्टीची वसुली असेल गटरांची कामं असतील रस्त्यांची कामं असतील जवळपास ह्या पाच वर्षांमध्ये छत्तीस गावांच्या आम्ही नवीन पाणीपुरवठ्याची घटना त्या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे कामामध्ये फार मोठं काम आम्ही त्या ठिकाणी केले गार्डे पाटण नावाचा आम्ही त्यावेळेला म्हणजे आत्ताही जलयुक्त शिवार आली पण ज्यावेळेला दोन हजार बारा तेरा दुष्काळ होता तेव्हाला गार्डी घाणवड हिंगणगादे आणि वासुंबे भाभराड याचा जो ओढा होता आमचा तो ओढा आम्ही जवळपास तेरा किलोमीटर त्या ओढ्याचं खोलीकरण नोंदीकरण केलं होतं आणि तेहत्तीस बंधाऱ्यांची चेन त्या ठिकाणी आम्ही उभा केली होती त्याचा फायदा त्या पाच गावांना निश्चितपणे झाला जयलुक्त शिवार यांना ही नंतर आली पण आम्ही त्यावेळेला ते, ते काम चांगल्या पद्धतीने केलं होतं आज टेंबूच्या पाण्याने ते तेत्तीसशे तेहतीस बंधारे ते तुडुंब भरलेले आहेत आणि जवळपास बाराशे हेक्टरपर्यंत नवीन क्षेत्र आमचं त्या ठिकाणी ओल्यादाखाली आले असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही त्यावेळेला पण राबवलेत मागच्या पाच वर्षामध्ये पण राबवलेत आणि लोकांनी संधी दिली तर निश्चितपणे इथून पुढे सुद्धा आमची त्या समिती आणि मी जिल्हा परिषदमध्ये उभा आहे निश्चितपणे लोकांच्या दिलेल्या प्रेमाला आम्ही शंभर टक्के यशस्वी आता कुठे अडचणी येणार असं वाटत नाही मला आता जनतेच्या मनावर भाजपची लाट पसरलेली आहे मग त्या माध्यमातून तुम्हाला कोणता अडचणी निर्माण होतात का नाही आमचा मतदारसंघ फार हुशार आहे म्हणजे मागच्या विधानसभेच्या वेळेलासुद्धा भाजपची लाट होती पण त्यावेळेला आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करून सुद्धा नवख्या पक्ष असूनसुद्धा लोकांनी कामाच्या पाठीमागे उभाराचा निर्णय घेतला पक्ष न बघता काम कोण करू को शकतं ही भूमिका घेऊन ते ते लो को लोक तेव्हा आमच्या पाठीमागो त्यामुळे भाजपची लाट वगैरे हा काय प्रकार आमच्या इथं शंभर टक्के नाही पण एक आहेत लोक हुशार आहेत काम कोण करू शकतं याच्या पाठीमागे लोक शंभर टक्के ताकतील निश्चित आहे आता सांगलीच्या इतिहासात प्रथमच अनिल भाऊनी जो सेनेतून आमदार होऊन जो मानाचा तुरा तुरार आहे त्याबद्दल तुम्ही काय काय निश्चितपणे म्हणजे आम्ही जेव्हा पक्ष प्रवेश केला होता पक्षप्रवेश वेळेला जी सभा झाली होती त्याच वेळेला जवळपास आमचा विजय निश्चित होता लोकांच्या मनामध्ये मा खतखत होती ती खतखत आम्ही पक्षप्रवेशानंतर त्या ठिकाणी शंभर टक्के बाहेर पडली पण ते लोकांचा मनापासून आभार मानलं पाहिजे की त्यांनी पक्षावरती विश्वास ठेवण्यापेक्षा अनिल भाऊंच्या कामावरती विश्वास ठेवला आणि अनि, अनिल भाऊ म्हणजेच पक्ष ह्या भूमिकेतून त्यांनी शिवसेनेच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिले आणि आज मला विश्वास म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की जिल्ह्यामध्ये पहिला शिवसेनेचा आमदार होण्याचा बहुमान ह्याला वेळेला निश्चितपणे मिळाला आहे आणि मी तुम्हाला खात्रीन सांगतो हे पंचायत समिती सुद्धा मी निश्चितपणे ह्या खानापूर पंचायत समितीवरती भागाफडक शहर राहणार निवडी खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो अनिल भाऊंनी सुद्धा याच मतदारसंघातून राजकारणाची सुरुवात केली होती त्यावेळी किंवा त्या अनिल भाऊंचं जे कार्यकर्त्यांशी जी संलग्नता ठेवली होती त्या त्याच्याबद्दल काय सांगाल अनिल भाऊ ज्याला पहिल्यांदा पंचायत समितीवर राहिले होते तेव्हा गारडी पंचायत समिती गण त्यावेळेला त्यांचा ओपन पडला होता आणि ते जेव्हा जिल्हा परिषदेचे झाले होते तेव्हा कडेगाव हो तालुका आत्ताचा आणि खानापूर तालुका हा तालुका एक होता आणि त्यामुळं त्या तालुक्यातली नेवरी खेराडे को तीस ती गावं तेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये होती मला विशेष वाटतं किंवा मी आजही त्या तिकडच्या भागातल्या लोकांशी आजही अनिल बॉनचा संपर्क आहे मी तेव्हापासून एवढं प्रेम होतं की आज तिथल्या जर काय समस्या असतील तर लोक अनिल लो भाऊंच्यापर्यंत घेऊन येतात म्हणजे तेवढे ऋणानुबंध त्या तालुक्याचे आणि ह्या तालुक्याचे आणि त्यावेळेला जे, जे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांशी ऋणानुबंध आम्ही आजही त्या सम त्या पद्धतीने ठेवलेत आणि तेच ऋणानुबंध माझ्या राजकीय भविष्यासाठी उपयोगी पडतात आज बापूंसारखे तर ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत एनपी काकासारखे लोक विजय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळी लोकं ही अनिल भाऊनी उभा केलेली मजबूत कार्यकर्त्यांची पळे हीच का आज माझ्या उपयोगाला निश्चितपणे येते आता तुम्ही म्हणला की जनता खूप हुशार आहे आमदार की तुम्ही खेचून आणली पण नगरपालिकेत तुम्हाला मनाव्याशी सत्ता किंवा मनाव्याशी जी विजय पाहिजे होता तो मिळाला नाही त्याबद्दल काय ना? नगरपालिकेचं राजकारण आणि ग्रामीण भागात राजकारण जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे दोन गोष्टी त्या चाळीस वर्षाचा पगडा त्या नगरपालिकेच्या लोकांच्या हटवून थोडंसं आम्हाला दुराभस्त झालं होतं पण दोन हजार चारच्या विधानसभेला आम्हाला उट्टर शहरामध्ये चार हजार मतं मिळाली होती दोन हजार नऊला ती सहा हजार झाली दोन हजार चौदाच्या विधानसभेला ती बा अकरा हजार सहाशेपर्यंत गेली आणि आत्ताच्या विधानसभेला म्हणजे त्यांनी सगळे प्रयोग राबवले आर्थिक प्रयोग राबवले ज दहशतीचे प्रयोग सुद्धा आम्हाला तेरा हजार मतं त्यावेळेला आम्ही निश्चितपणे मिळू शकलो आणि आमच्या विचाराचे जे कधीही मॅनेज होणार नाहीत ते असे दोन नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आले होते आणि याला आम्ही एकटे होतो एवढ्या शहरामध्ये लढताना त्यांनी टेकू घेतला होता म्हणजे अशोक गायकवाड असतील नंदू पाटील असतील आणि ते स्वतः माझे आमदार असतील ते येऊन लढले होते आपण एकटे कार्यकर्त्यांनी जेव्हा ते लढून सुद्धा आपण उठ्यामध्ये तेरा हजार मतं जिंकली हा फार मोठा विजय आहे निश्चितपणे पुढच्या नगरपालिकेला आम्ही ज्या दोन नगरसेवक निवडून आलेत ते लोकांचे प्रश्न मांडून लोकांच्या पर्यंत पाच वर्ष कामात राहून निश्चितपणे पुढच्या नगरपालिकेला परिवर्तन झाले काय अडचण येणार नाही तुमची आता शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात तर आहे तुम्ही तालुक्यात जी सत्ता म्हणा सत्ता म्हणता किंवा तुम्ही जी बी रोवलेली हो आहेत तीच आता जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं तुम्ही कशा प्रकारे जा, सामोरे सा जाणार निश्चितपणे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय म्हणजे नाही बी फॉर्म नाही काँग्रेसनं आमच्या इथे स्वीकारलेच नाहीत असे सगळे असताना आम्ही प्रामाणिक त्या पक्षाशी राहिलो आहे म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये खानापूर आठवडा तालुक्यामध्ये सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही आमच्या पक्षाची चिन्हावरती लढतोय आहे निश्चितपणे मला खात्री आहे की जवळपास आमच्या ह्या जिल्हा परिषद ह्या आमच्या तालुक्यातल्या तीन आणि आठवड तालुक्यातल्या जवळपास तीन जिल्हा परिषद ह्या शिवसेनेच्या विचाराच्या येतील जिल्ह्यामधली आणखीन एक शिवसेनेच्या सर्व सात ते आठ सीटं ह्या शिवसेनेच्या चिन्हावरती आज त्या ठिकाणी निश्चित आहेत जिल्हा परिषदमध्ये कोण बसणार सत्तेमध्ये ह्याची चावी निश्चितपणे शिवसेना ठरवणार आहे त्यामधून जर काय संधी मिळाली तर शिवसेना जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पायर होणार आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे दिसेल जनतेने तुम्हाला साथ द्यावी असं तुमचं म्हणणं आहे पण जनतेने नेमकी का साथ द्यावी आणि निवडून आल्यावर नेमकी कोणती विकासाची कामे तुम्ही या नागेवाडी मतदारसंघातून मार्गी लावणार आहात गेल्या दहा वर्षापूर्वीपासून अनिल भाऊ विधानसभेमध्ये म्हणजे असं आमदार नव्हते त्यावेळेला टेंबूचा एक दगडसुद्धा झाला नव्हता आम्ही आम आमचा जो भाग आहे हा सगळा भाग शंभर टक्के दुष्काळ त्याला होरपळ होता म्हणजे आज तुम्ही माहुली बघताय तुम्ही जर दहा वर्षापूर्वीचं माहुली बघितलं असतं तर तुम्हाला सो विश्वास बसला नसतं की हे एवढं दुष्काळ भाग कसा करायला होता जी महत्वाकांक्षी योजना अनिल भाऊने एकोणीशे ब्याण्णव साली मांडली होती ती मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये काहीच काम झालं नाही पण आता अनिल भाऊ आमदार आल्यापासून त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की जवळपास आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याची पण कामं चालू सुरुवात झाली म्हणजे येत्या एक वर्षामध्ये आमच्या तालुक्यातला सत्तर टक्के भाग हा टेंबूरच्या पाण्याने त्या ठिकाणी भिजतोय जे स्वप्न दाखवलं होतं एकोणीसशे ब्याण्णव साली भावने ते स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी छोटी भाऊच उपयोगाला त्या ठिकाणी पडले होते ती कामाची तडप मग ते वैयक्तिक काम असेल साधुनिक काम असेल त्या सगळ्या कामाला म्हणजे आम्हाला रात्री दोन वाजता जरी आम्हाला कोणाला फोन केला तरी आमचे फोन चालू असतात आम्ही लोकांशी धावतो ती जबाबदारी म्हणजे एम एस सी बीचा प्रश्न असेल तहसीलदार ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल अगद्या छोट्या छोट्या रहिवाशी दाखल्यापासून ते अगदी मोठे रस्ते म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही जिल्ह्याची माहिती का जवळपास दीडशे कोटी रुपये ह्या रस्त्यांसाठी फक्त ह्या दोन वर्षामध्ये अनिल बॉनी ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणलेत एवढं मोठं काम याच्यापूर्वी कधीही झालं नव्हतं ह्या शासनानं ह्या वर्षी सांगली मनमाड रस्ता नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर केला आहे कराड विजापूर म्हणजे विटा शहर किंवा आमचा तालुका हा सेंटर प्लेसला येतो आता विकासाच्या दृष्टीनं जे महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या पार पडतात म्हणून जनतेने आम्हाला सहकार्य करून आम्हाला ताकद द्यावी एवढीच आम्ही त्यांना विनंती करणार तालुक्याचं शिवधनुष्य आमदार अनिल भाऊनी जर जा स्वीकारले जाय पेललेलं आहे आता तेच शिवधनुष्य तुम्ही पेलणार का निश्चितपणे तुम्हाला सांगतो जर ती संधी जर आम्हाला मिळाली लोकांनी आम्हाला ताकद दिली एक आठ दहा सदस्य आमचे आले तर निश्चितपणे पदाची अपेक्षा न करता एक जिल्हा पर सदस्य काय काम करू शकतो हे जिल्ह्याला दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही ते शिवधनुष्य निश्चितपणे आम्ही पार पाडणार सुहास बाबर यांचं असं म्हणणं आहे की गेली चाळीस वर्षे ज्या अनिल भाऊंनी जी कार्यकर्त्यांची फळी उभा केली त्या फळीच्या माध्यमातून किंवा त्या फळीच्या जोरावर मी आज इथे निवडणूक लढवत आहे मी या निवडणुकीच्या रि रीणांगणात जे उभा आहे त्यावेळी त्या अनिल भाऊनी काय इथे प्रचाराची काय धुरा नाही कारण अनिल भाऊंचा कार्यकर्त्यांचा फौजफाटा एवढा मोठा आहे की त्यांच्या जीवावर आणि जोरावर मी आता ही निवडणूक लढवत आहे आणि या मिनिमंतच्या महायुद्धात हे शिवधनुष्य मी पेलून दाखवणार असं सुहास बाबर यांचं म्हणणं आहे उमेदवारांनी इथं तर चांगलीच माहिती दिली आहे व येथील उमेदवारांनी स्वतःची व स्व येथील मतदारसंघाची भरपूर माहिती दिली आहे पण येथील चोवीस तास जो पु पुरावा म्हणून साक्षीदार असलेला जो नागरिक आहे त्या... त्याकडे आपण आता वळूयात या विनिमंत्रालयाच्या महायुद्धात निवडून येणारा उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आणि इथं दुष्काळ भाग हा ओळखला जातो ह्यासाठी पाण्याचा प्रश्न आहे जो शेतकऱ्यांना इथं पाण्याची गरज आहे शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असणारा प्रश्न हा मिटला पाहिजे तर जिथला शेतकरी सदन होईल आणि आणि का रस्ता असतील किंवा लाईटची जी विजीची सोय आहे हे करणारा आम्हाला आमचा आमच्या हक्काचा की एक जिल्हा सदस्य आम्हाला इथून हवा आहे निवडून आल्यानंतर नेमकी कोणती विकासाची कामे लागली पाहिजे मग ते नागरी सुविधा असू दे किंवा तुमचे युवकांचे महत्त्वाचे जे प्रश्न ते सोडले पाहिजे सोडवले पाहिजे असं तुम्हाला वाटतं युवकांचं म्हटलं तर युवकांच्या करिअर गायडन्सची इथं सोय केली पाहिजे आणि शेतकरी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतीला पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न आणि रस्ते असतील किंवा लाईटच्या सोय असतील हा प्रश्न महत्त्वाच्या मार्गी लागला पाहिजे एवढी आमच्या अपेक्षा आहे येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की टेंबूची योजना येऊन चाळीस वर्ष झाली पण ती अजून सुटली आहे ती मात्र या जिल्हा परिषदेचा जो निवडून येणार उमेदवार त्यांनी सोडवावी कारण येथील शेती सुधारली म्हणजे शेती प्रदान झाली तर येथील नागरिक सुधारील भाजपचे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राजू जानकर आपल्यासोबत आहेत त्यांची या मिनिमताळयाच्या महायुद्धात कशी तयारी सुरू आहे ते आपण जाणून घेऊयात राजू जानकर एस बी एन मराठीमध्ये आपलं प सर्वप्रथम मी स्वागत करतो तुम्ही आजपर्यंत गेली दोन ते तीन वर्ष भा गोपीचंद पडळकरचे स कट्टर समर्थक म्हणून प्रचलित आहात पण तुम्हाला गोपीचंद पडळकरचे कट्टर समर्थक म्हणून पक्षाने तिकीट दिली आहे की तुमच्या विकास कामावर पहिल्यांदा मी तुमच्या एस बी एन चॅनेलचा हात जोडून नमस्कार देत करतो आणि गोपीचंद परळकर म्हणजे हे मी त्यांचा कट्टर समर्थकच आहे त्याचप्रमाणे मी भ भाजपचं एकनिष्ठ काम करत आहे त्यामुळे त्यांनी मला तिकीट दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात आपल्याला भाजपचं एकनिष्ठ पद्धतीनं काम करायचं आहे आणि भाजपचं येणाऱ्या काळाला भाजपचं ही भाजपचीच गरज आहे कारण पंच्याण्णवच्या सरकार पंच्याण्णव जे सरकार होतं त्या सरकारनं जी कामं केली परत आघाडी सरकारनं काही कामं केली नाहीत आणि हिथून पुढच्या जे आत्ता दोन तीन वर्षात सरकार आले त्या सरकारने जी आपली कामं केली जी योजना आणल्या लोकांना जनधन योजनेच्या मार्फत बँकांना जोडण्यात आलं म्हणजे जी, जी, जी काय आता भारतीय जनता पार्टी सरकारचं काम चालू आहे ती जर तळागाळात जर पोचवायचं असेल तर आपल्याला पंचायत समितीचं उमेदवारी म्हणून त्यांनी आपल्याला तिकीट दिलेली आहे तुम्हाला भाजपने संधी दिलेली आहे पण जनतेने तुम्हाला संधी का द्यावी असं तुम्हाला वाटतं जनतेनं मला संधी का द्यावी कारण मी सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे मला माझ्या घरांना घर मी कुठल्याही घरांशा येतून नाही मी सर्वसामान्यातून आहे आणि मला ही तुम्ही बघतच आहात की मला ही जनतेचा किती पाठबळ आहे आणि आणि जनतेनंच ठरवलं आहे की ह्या ह्यान पावटी पंचायत समितीला भाजपचाच झेंडा फडकवायचा म्हणून मी आणि जनतेत सर्वसामान्य जनतेसाठी तळागाडातल्या जनतेसाठी जे काही योजना असतील पंचायत समिती ज्या काही योजना असतील त्या पोचण्याचं काम करीन म्हणून जनतेने ठरवलेलं आहे की पंचायत समितीची काय काय योजना असतील त्या आधीच्या सरकारमध्ये बगल बच्चांनीच मिळत होती आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मिळत नव्हती म्हणून ती माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळावी हीच अपेक्षाने मी उमेदवारी करत आहे तुम्हाला भाजपच्या भाजपच्या वतीने तिकीट फायनल झालं आहे पण भाजपचे स्टार प्रचारक म्हणून गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्यांचं तुम्हाला नेमकं प्रकारे मार्गदर्शन लागतं आमचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर त्यांचं नेहमीच मार्गदर्शन असते आणि रोज मला फोन असतोय सकाळी आणि राजू जानकर यांचं असं म्हणणं आहे की गेली तीन ते चार वर्ष मी विकास कामाच्या माध्यमातून घरोघरी पोचलेलं आहे मला गोपीचंद पडळकर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लागतच आहे मी कोणत्याही घराने नाही तर सर्वसामान्य जनतेचा उमेदवार असल्यामुळे जनतेने मला निवडून द्यावे आणि तसा विश्वास जसा तुम्ही मला या निवडणुकीत जो विश्वास देणार आहे तोच विश्वास घेऊन मी पंचायत समितीची जी विकासकामे उर्वरित आहेत ती मी तुम तुम्हाला पूर्ण करून देईन असं राजू जानकर यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सदाभाऊ पाटील नेमकं त्यांचं या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात नेमकी काय भूमिका असणार आहे ते आपण जाणून घेण्यासाठी इथं आलो आहे सदाभाऊ पाटील तुमचं मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात आणि एस बी एन मराठीमध्ये आपलं पहिला सर्वप्रथम स्वागत करतो तुम्हा तुम्ही जी युती केलेली आहे ती सांगली जिल्ह्यात प्रथमच तुमची ही युती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात झाली आहे त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल हे पा अनेक वेळेला अनेक निवडणुकांच्या मध्ये त्यातल्या त्यात खानापूर तालुक्यामध्ये अनेक वेळेला पाहिलं आम्ही की मतांचं विभाजन झालं तर बऱ्याच वेळेला आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं म्हणून आम्ही सगळ्या खानापूर तालुक्यातील समविचारी पक्ष मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आर बी आय इतर काही घटक असतील या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन मतविभागनी टाळून आपण परिवर्तन आघाडी केले नाही आणि परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जातो आहे तुम्ही जी आघाडी केली त्याचं नेमकं विजन काय असणार आहे आपण पाहतो पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ही राज्य सरकार आणि ग्रामपंचायत याच्यामधलं दुवा म्हणून काम करत असते अशा वेळेला केंद्राच्या आणि राज्याच्या नानाविध योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत या ठिकाणी पारदर्शीप्रमाणे पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी आवश्यक असणारा का, का चांगल्या पद्धतीचा कारभार पारदर्शी कारभार आपण अपेक्षित करतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे माध्यमातून त्यातल्या त्यात विशेषतः पंचायत समिती हे आम्ही टार्गेट ठेवून काम करतो आहे अशा वेळेला पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेले एकंदरीत एकाधिकारीशाही लोकांची अडवणूक कार्यकर्त्याचा अपमान आणि ग्रामपंचायतीला मिळणार मिळणारा असहकार या सर्व भूमिकेला आपण या ठिकाणी छेद देण्यासाठी म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो आणि त्या पद्धतीची आपण व्यूहरचना यावेळेला केलेली आहे आत्तापर्यंत मी बघितलं की किंवा आम्ही सर्वांनी बघितलं की सदाभाऊ हे प्रबळ आणि महत्त्वाचे शिलेदार म्हणून ओळखले जाते पण तुम्ही आता मिनी मंत्रालयचा या महायुद्धात तुम्ही पूर्णपणे लक्ष घातलं आहे असं काही नाही हे आपलं आपलं माझा मतदारसंघच आहे खानापूर आटपाडी म्हणजे शहरी भागाबरोबर ग्रामीण भाग याच्यामध्ये येत असल्यामुळं ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला तिथं असणाऱ्या आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांना मग सोसायटी असतील किंवा ग्रामपंचायती असतील या सर्वांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी ते त्यांच्या प्रतिनिधीं मला त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं वाटतं अशा वेळेला या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आपण संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि प्रसंगी आपण या परिवर्तनामध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी यशस्वी असा मला पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असं विचारतो की तुम्हाला नगरपालिकेला जनतेने जी स सत्ता किंवा संधी दिली पण आमदारकीला तुम्हाला संधी त्यापासून डावलं म्हणजे त्याबद्दल काय सांगा हे पा आमदार किंवा ज विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला वातावरण वेगळं होतं त्याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झालेली होती त्यावेळेला मोदी लाट होती आणि मोदी लाटेचा काही परिणाम नंतर सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा काही प्रमाणात होतं का तर होताच पण त्याही बरोबर आम्ही जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुद्धा आघाडीची बिघाडी झालेली होती एका बाजूला राष्ट्रवादी म्हणून अमरसिंह देशमुख उभा होते राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंडखोरी झाली त्यातून सुभाष पाटील उभा राहिले काँग्रेसमधून मी उभा होतो आणि या सगळ्यांचं मताचं विभाजन झाल्यामुळं कदाचित आपल्याला पराभवाला सामोरं जा जावं लागलं असेल काँग्रेसबद्दल काय पक्षाबद्दल नाराज होती सरकारविरोध अँटी कम्युनिसीचा काही परिणाम होता या सगळ्याचा एकत्रितपण मी माझ्या कामात कधी कमी पडलो नाही कामाची तुलना कराल तर आपण विरोधी उमेदवाराच्या कितीतरी लांब पुढे होतो परंतु या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा आणि त्यातल्या त्यात मग थोडंसं लके असते स्टारी असतात त्यावेळेस कदाचित त्यावेळेला बळ कमी असेल ग्रहबळ परंतु मला पूर्णपणे खात्री आहे लोकांनी मला या ठिकाणी मतविभाजनामुळंच मला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं आमच्या तिघांच्या जर मतांची बेरीज केली तर आता विजयी झालेल्या उमेदवारापेक्षा जवळजवळ दुप्पट मतं आम्हाला लोकांना मिळालेल्या आहेत म्हणजे कमी मतं मिळून उमेदवार विजयी होतो तो फक्त आमच्या मताच्या विभाजनामुळंच नाही तर मला बाकी तक्रार करायला कुठली जागा नाही आहे लोकांच्याकडं आता तुमची जी युती झालेली आहे ती युती नेमकं कशाच्या कारणावरून म्हणजे किंवा कशाच्या माध्यमातून झाली असेल ठीक आहे आम्ही समविचारी वेगवेगळ्या वेग पक्षात काम करणारी माणसं आम्ही एकत्रित आलो अशा वेळेला चिन्हांचा काही घोटाळा होतो आहे जरा एकमेकाची चिन्ह एकमेकाकडे जात असताना प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी चिन्ह यायला लागली अशा वेळेला जर आपण आघाडी स्थानिक स्तरावरती आघाडी करून जर लोकांच्या समोर गेलो तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करता येईल म्हणून प्रदेश काँग्रेसच्या का मान्यतेनं तिने राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा काँग्रेसच्या का मान्यतेनं आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी येतू केलेली आहे आणि ती आघाडी म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातो आहे आता एकंदरीत बघितलं तर तुमच्या पक्षातील किंवा इच्छुक उमेदवार भरपूर येते पण काहींना तिकीट देणं म्हणजे एकालाच कोणाला तर तिकीट द्यायला पाहिजे पण काही जे नाराज झाले त्या नाराजाबद्दल तुम्ही काय सांगा तसं काय नाही आमच्याकडं झालं आम्ही सगळ्यांनी समविचारे एकत्रित बसून आपण लोकांची समजूत काढून आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेत कुठे फार मोठं बंडखोरी वगैरे असं काही झालेलं नाही फार कुठे झालेलं दिसत नाही मला नगरपालिका तुम्ही शहरी भागात जी सत्ता मिळवले जाई पण आता या मिनिमतालयात सत्ता तुम्ही कोणत्या विकासाच्या कामावर मिळवणार आहात मी आता मगाशी सांगितलं तुम्हाला हे पंचायत समिती ही एक दुवा म्हणून काम करत असते पंचायत समितीला काय फार मोठं काय या ठिकाणी उत्पन्न असतं अशाचला विषय नाही केंद्राच्या आणि राज्याच्या योजना प्रभावीपणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा एक मधला दुवा प चा पक्षपातीपणाचा आहे तो मोडून आपण काढूया आणि एक वेगळं परिवर्तन घडवूया असं घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो विद्यमान सरकाराच्या जी सरकार आज चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं म्हणणं हे पा सरकारला अडीच वर्ष झाली अडीच वर्षामध्ये या सरकारची पश्चिम महाराष्ट्र पाहण्याची भूमिका पक्षपातीपणाची राहिली आमच्या या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न राहतो तो टेंबू पाणी योजनेचा या टेंबू पाणी योजनेची प्रगती अडीच वर्षामध्ये जर आपण पाहिली तर फक्त दहा किलोमीटर पाणी पुढं सरकलं म्हणजे मी आमदार असताना पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन करून माहुलीचं पंप हाऊस आपण चालू केलं माहुलीपासून पाणी आटपाडी तालुका आटपाडी तालुक्यापासून सांगोला तालुक्यामध्ये बुधियाळच्या तलावापर्यंत आपण पाणी घेऊन गेलो इकडं आपण माऊलीच्या पंप हाऊसपासून भाग्यनगरच्या तलावापर्यंत पाणी आपल्याला निघून जाता आलं या अडीच वर्षामध्ये फक्त माउलीच्या तलावातून आम्ही भाग्यनगरच्या तलावापर्यंत पाणी घेऊन आलेलो होतो ते पाणी फक्त दहा किलोमीटर पुढे विटेच्या तलावापर्यंत आपण या ठिकाणी ढवळीच्या तलावापर्यंत नेता आलं अशी जर हे अडीच वर्षामध्ये जर दहा किलोमीटर पाणी जाणार असेल तर आमच्या ह्या दुष्काळ भागाचा पाण्याचा प्रश्न हे सरकार संपवणार तरकती हे सरकार घोषणाबाजांचं सरकार आहे हे सरकार घोषणाबाजांचं सरकार आहे घोषणा प्रचंड करते याव करेंगे त्याव करेंगे असं करणार आहोत तसं करणार आहोत पण प्रत्यक्षावर फील्डवरती या सरकारचं आत्ता काहीही काम दिसत नाही अगदी छोटासा ह्या नोटाबंदीचा निर्णयसुद्धा या शेतकऱ्यांचं कंबर्ट मोडू शकतो आपण पाहिलं भाजीपालाचे भाव पडले शेतीमालाचे भाव पडले लोकांनी या टोमॅटो मिरची मुंबईला लोकांनी विक्रीला नेली माणसं तिथं टाकून आली आमचेच पैसे आम्हाला मिळण्यात आमच्या एका नगरसेवकाचा रांगेमध्ये मृत्यू झाला हे सगळं दुर्दैव आहे आणि हे सरकार त्या पद्धतीनं कोणतंही नियोजन न करता फक्त घोषणा करणार आणि सरकारने लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणार या सरकारचं फील्डवरती काही काम दिसत नाही निराशे देणं काम या ठिकाणी दिसते मला आ, आता एकंदरीत बघितलं तर तुम्ही पूर्ण तालुक्यात काँग्रेस पूर्ण भक्कमपणे रोवलेलं आहे म्हणून तुम्हाला काँग्रेसने जी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तुम्ही कशाप्रकारे पर, कशाप्रकारे हाताळता माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्याचबरोबर राज्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून कामं करत असताना पक्षाची भूमिका पक्षाचे या विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे सातत्यानं मी एकटाच करत नाही आमची सर्व टीम करते त्या ते पद्धतीनं काँग्रेसला चांगल्या प्रकारचं चा वातावरण ग्रामीण भागामध्ये निर्माण होतं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याची प्रचिती आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसून येईल गेली तीस वर्षे मी तीस ते चाळीस वर्ष जे राजकारण करत आहे ते राजकारण नसून समाजकारण एक एक प्रकारचं समाजकारण केलं आहे आणि मी लोकांच्या विकास योजनेतून किंवा अनेक योजनेतून जो तळागाळात जो माझा कार्यकर्ता जो उभा केलो आहे तो कार्यकर्ताच म्हणजे आमचा नक्की विजय असणार आहे असं सदाभाऊ पाटलांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब मुळीक बाबासाहेब मुळीक आपलं मिनी मंत्रालयाच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो सर्वप्रथम तुमचं नेमकं युतीबद्दल काय भूमिका असणार आहे खानापूर तालुका पंचायत समितीमध्ये बदल घडवण्याच्या उद्देशानं आणि मताचं विभाजन काँग्रेस राष्ट्रवादी आणि ज्या समविचारी लोक आहेत त्यांच्या मताचं विभाजन होऊ नये या उद्देशानं आम्ही ही आघाडी स्थापन केलेली आहे गेल्या विधानसभेमध्ये मताचं विभाजन झालं तीन उमेदवार आमच्याच विचाराचे उभे राहिले त्याचा परिणाम चुकीचे उमेदवार निवडून येण्यामध्ये झाला हे ये मताचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही हे आघाडी केलेली आहे तुम्ही आता गेली दहा वर्ष सभापती होता त्या त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याबद्दल काय सांगाल मी पाच वर्ष जिल्हा परिषदचा सदस्य पाच वर्ष पंचायत समितीचा उपसभापती आणि सभापती म्हणून काम केलं सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची भूमिका होती आणि ती भूमिका वटवत असताना मी गावातला सरपंच असेल अंगणवाडी सेविक असेल शिक्षक असेल आरोग्य कर्मचारी असेल या सर्वांना बरोबर घेऊन काम करत होतो गेल्या पाच वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी एका कॉन्ट्रॅक्टरांचं विळखा त्या पंचायत समितीला पडला आणि त्या पंचायत समिती ही सर्वसामान्यांचे न राहता ठराविक कंत्राटदारांचे झालेले तुम्ही तुमच्या या युतीतनं कंत्राटदारांचं राजकारण संपवणार का आमचा त्याच पद्धतीचा मानस आहे की या पंचायत समितीचा कारभार पारदर्शक व्हावा कामाचा दर्जा राहावा त्याचबरोबरीनं योजनांचा लाभ हा पात्र लाभार्थीला गरजू लाभार्थीला शेवटच्या माणसाला त्या योजनांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही अत्यंत पारदर्शकपणानं अत्यंत चांगले उमेदवार उभा केले गेली पाच वर्षे तुम्ही सातत्याने जे टेंबू योजनेसाठी मोर्चे किंवा आंदोलन जे करत आहेत तो टेंबूचा प्रश्न या मिनी मंत्रालयाच्या मायुद्धात तरी सुटणार का टेंबू योजनेचा विषय असा आहे की या तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या सर्व लोकांची भावना ही शेतीला पाणी मिळालं पाहिजे मी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना काम केलेलं आहे त्याचबरोबर आता गेले दीड वर्ष मी जलव्यवस्थापन समितीमध्ये सुकृत सदस्य म्हणून काम करतो एखादा चांगला अभ्यासू सदस्य त्या क्षेत्रामध्ये जर गेला तर त्या योजनाला निश्चितपणानं गती आणू शकतो त्या पद्धतीनं मी करू शकलो या टेंबू योजनेच्या संदर्भात विविध प्रश्न माहिती अधिकारात काय माहिती आणि का लोकांच्या जागृती करण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं आम्ही या जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट वैभव माने यांना उमेदवारी दिलेली आहे तेही वकील आहेत ते या सर्व विषयाचा पाठपुरावा करतील पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा लोकजागृती आणि पाठपुरावा या स्वरूपाचं काम होईल एखाद्या प्रश्नासाठी अशा पद्धतीनं सर्व पातळीवर जर प्रयत्न झाला तर तो प्रश्न सुटायला मदत होते त्या पद्धतीचा प्रयत्न जर तालुका पंचायत जिल्हा परिषदेतून झाला तर टेम्पू योजनेला निश्चितपणे गती येऊ हो शकेल युतीच्या माध्यमातून असू दे किंवा तुमच्या माध्यमातून माध्यमातून जनतेला जनतेसमोर तुम्ही कोणत्या आव्हानाला किंवा कोणत्या विजन हे घेऊन जाणार आहात आम्ही या तालुक्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की या तालुक्याच्या विकासामध्ये संपतराव नाना माने दादा ह्या ज्येष्ठ मंडळींचं फार मोठं योगदान होतं संपतराव नानाने साखर कारखाना काढला शहाजी बापूने सुदगिरणी काढली या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न त्या लोकांनी पाहिलं परंतु गेल्या काही दिवसाचं चित्र असं दिसतंय की या सर्व संस्था बंद पडल्या कारखाना विक्री लिलावन विक्री झाला आम्ही कारखान्यामधल्या कारखान्याचे ऑडिट रिपोर्ट प्राप्त केले त्यातनं आम्हाला असं दिसून आलं की हा निवडणुका लढवण्याच्या मुळं दि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून ह्या कारखान्याच्या ठेवीदारांच्या जवळजवळ नऊ कोटी रुपयेपर्यंतच्या ठेवी शेतकऱ्यांच्या बुडल्या तीन चार कोटी रुपयेचं भाग भांड भाग भांडवल बुडलं आणि कर्मचाऱ्यांच्या जवळ आठ साडेआठ कोटी रुपयाचे पगार बुडले ह्या सर्व गोष्टी बुडल्या त्या निव्वळ या निवडणुकीच्या राजकारणामुळं आणि दर निवडणुकीला उभा राहण्याच्या या अनिल बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रवृत्तीमुळं बुडलं म्हणून आम्ही घोषणा या ठिकाणी केली की आधी शेतकऱ्यांची देणी द्या आणि मग किती निवडणुकीला उभा राहा अशा पद्धतीची घोषणा घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जातो आहे आता जे राज्यात जे युतीचं सरकार आहे त्या युतीच्या सरकाराबद्दल त्यांचं जे योग्य कामकाज चालू आहे की नाही असं भरपूर जणांनी म्हणत आहेत की योग्य कामकाज चालू आहे पण तुम्ही काय सांगाल राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची युती सत्तेमध्ये आहे त्या दोघांचं असं संबंध आहेत की तुझं माझं पटना दरवेळी त्या शिवसेनेची भूमिका ही म भांडायचं बाहेर येऊन तक्रारी करायचं आणि मंत्रिमंडळात जाऊन सत्तेसाठी थांबायचं भारतीय जनता पक्षाचं विदर्भ प्रेम आपल्याला दिसून याय लागलेलं आहे गेल्या अडीच वर्षातल्या अर्थसंकल्पीय तरतुदी किंवा विकासकामाचा क्रम जर पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रावर निश्चितपणानं फार मोठा अन्याय झालेला आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना आता प्रचंड त्रास झालेला आहे आमच्या परिसरामध्ये असणारे भाजीपाला फुले फळे यांची शेती अडचणीत आलेली आहे आणि त्यापेक्षा सुद्धा एक विषय आमच्याकडे झाला की आमच्याकडं सोन्या चांदीच्या व्यवस्थावर आमच्या या सर्व तालुक्याचं अर्थकारण अवलंबून आहे आणि एक्साइज ड्युटी ज्यावेळी मनमोहन सिंग सरकारनं पहिल्यांदा बसवली त्याचा निषेध करणाऱ्या नरेंद्र मोदींनी तीच एक्साईज ड्युटी पुन्हा बसवली ज्वेलर लोकांनी मोठं आंदोलन केलं परंतु ते आंदोलन मोदींनी दडपलं आणि ती एक्साईज ड्युटी बसवली आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळं जवळजवळ तीन चार महिने जे आर्थिक व्यवहार ठप्प झाले या सगळ्याचा परिणाम आमच्या तालुक्याच्या अर्थकारणावर झालेला आहे आमच्या तालुक्यातले जनता भारतीय जनता पक्ष शिवसेना केंद्रातलं आणि राज्यातलं दोन्ही सरकारवर तीव्र नाराजी आमच्या जनतेमध्ये आहे आत्ताचे जे जे सरकार आहे ते विकासाचं सरकार नसून नुसतं घोषणाबाजीचं सरकार आहे आणि मी स्वतः समविचारी असल्यामुळे मी काँग्रेसची युती करून टेंबूचा प्रश्न मार्गी लावणार कारण हा टेंबूचा प्रश्न मार्गी लागल्या लागल्यानंतर येथील विटानगरी असू दे किंवा पूर्ण संपूर्ण खा खानापूर तालुका हा शेतीप्रधान झालाच पाहिजे असं बाबासाहेब मुळीक यांचं म्हणणं आहे परिवर्तन आघाडीचे उमेदवार वैभव माने आपल्यासोबत आहेत त्यांची या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात नेमकी काय भूमिका सार्थ था ठरणार आहे ते आपण जाणून घेऊयात वैभव माने आपलं सर्वप्रथम मिनी मंत्रालयाचं महायुद्ध आणि एस बी एन मराठीमध्ये मी प्र सर्वप्रथम स्वागत करतो तुम्हाला मला असं विचारायचं आहे की तुम्ही एक कायदेशीर कायदे पंडित आहात आणि तुम्ही ही निवडणूक कशासाठी किंवा कोणत्या नेमक्या कारणासाठी लढवतात जिल्हा परिषद नागेवाडी गट या गटातून मी ही निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा निधी योग्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून काम पाहत असते यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये कायद्याचा अभ्यास नसणारे आणि पळून काम करण्याची प्रवृत्ती नसणारी माणसं गेल्यामुळं तिथं केवळ वा टक्केवारीचं काम झालं जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये अभ्यासू माणसं नसल्यामुळे लोकप्रतिनिधी हे नोकरशहा आणि तिथल्या कर्मचाऱ्यावर अवलंबून राहायला लागली त्यामुळं फितीचा आणि नोकरशाहीचा कारभार तिथं माजला आणि त्यामुळं विकास कामावर परिणाम झाला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये अभ्यासू माणूस गेला तर असा हा नोकरशाहीचा कारभार मोडून काढण्यासाठी आणि या जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा मूळ हेतू आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याच्या सुविधा आणि जे योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हा जो निधी आहे हा शंभर टक्के काम क का, कामावर खर्ची पडावा आणि हा जो अधिकाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टरची आणि या लोकप्रतिनिधीची मनमानी आहे हा जी घराणीशाही आहे आणि हे स्वतःला इथं हे समजतात प्रतिष्ठित किंवा हुकुमशाह समजतात त्यांची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी माझी उमेदवारी आहे जे आता युती झालेली आहे आणि त्या युतीतून किंवा विका परिवर्तन आघाडीतून तुम्ही उमेदवार लढवता त्या आघाडीबद्दल काय सांगा ही आमच्या आघाडी जी झालेली आहे ही कुणाचं जिरवण्यासाठी किंवा कुणाचा कुणाविरुद्धची आघाडी नव्हे आमच्या आघाडी ही केवळ विकासासाठी एकत्र आलेली आग आघाडी आहे ह्या आघाडीचा मूळ हेतूच असा आहे की हे जे प्रस्थापित आहेत प्रस्थापितांचं जे टक्केवारीचं आणि त्यांच्या बगलबच्च्यांचं राजकारण आहे ते राजकारण मोडून काढण्या काढण्यासाठी ही आघाडी आम्ही केली येथील येथे खाना खानापुरात टेंबूचा जो प्रश्न आहे तो नेमका कशाप्रकारे किंवा कोणत्या ह्याच्यावर मार्गी लागला पाहिजे असं वाटतं टेंबू योजना ही राज्य शासनानं राजेंद्रांनाच्या काळात मंजूर केलेली योजना आहे ह्या योजनेला कोणताही जनक नाही आहे जरी प्रस्थापित लोक त्याला स्वतःला जनक समजत असेल तरी त्यांच्या कालावधीपेक्षा माननीय सदाभाऊंच्या का काळामध्ये जवळजवळ तीन ते चार पटीनं निधी खर्ची पडलेलं आहे त्यामुळं त्यांनी स्वतःला जनक म्हणून घेण्याचं त्यांना एकतर अधिकार नाही दुसरी गोष्ट माहिती अधिकारामध्ये माहिती विचारल्यावर ह्या योजनेला कोणीही जनक नाही असं शासनाच्या शासनातर्फे शासना कळवण्यात आलेलं आहे त्यामुळं ह्या योजनेचं श्रेय घेण्याचाही त्यांना कोणताही अधिकार नाही गेल्या दहा वर्षात सदाभाऊंच्या काळामध्ये जो योजनेवर निधी खर्च पडला त्याचा आणि गेल्या अडीच वर्षाचा जर अभ्यास केला तर एकदम अत्यल्प निधी हा खर्च पडलेला आहे टेंबू योजनेच्या बाबत विरोधक जी आश्वासनं देतात ती आश्वासनं एकदम चुकीची आश्व आश्वासनं आहेत जिथं जिथं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आहे त्याला कायद्यानं कुठंही अधिकार कुठलाही अर्थ नाही आहे इथून पुढं टेंबू योजना हा जरी विषय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत येत नसला तरीसुद्धा केवळ जिल्हा परिषदेचे सदस्य याच्याही पुढं जाऊन अन्य कोणत्याही समस्या असतील टेंबूबाबत तर त्याबाबत कायद्यातून किंवा इतर मार्गानं कोणत्याही प्रकारे हा टेंबू योजनेचं पाणी तळागा म्हणजे शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी मी स्वतःही प्रयत्न करेन आणि अन्य कोणतेही लोकांच्या अडचणी असतील तरी त्याही मी सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आता इथे युती, युती जी झालेली आहे परिवर्तन आघाडी त्या परिवर्तन आघाडीचे ज्येष्ठ नेते जे असतील त्यांचं मार्गदर्शन कशाप्रकारे लागतं एक तर ह्या परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक आहेत माननीय सदाभाऊ आणि मान्य मुळीक बापू दोघंही वकील आहेत आणि दोघांनीही मुळीक वकिलांनी जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर राज्यामध्ये आदर्श असं काम केलेलं आहे आणि माननीय भाऊंनी विधिमंडळामध्ये सुद्धा गेल्यावर एकदम आदर्शवत काम केलेलं आहे त्यामुळं त्या ते दोघांचं नाव जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत आणि विधिमंडळामध्ये कायम निघतं त्यांचा हा जो आदर्श आहे हा त्या आदर्शानुसारच मी पुढचं काम करणार आहे तो आदर्श घेऊनच मी काम करणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शनही मला कायमच मिळत असतं जनतेने तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मिनी मंत्रालयात नेमकी कोणत्या समस्या किंवा कोणते प्रश्न जनतेचे तुम्ही घेऊन जाणार आहात जिल्हा परिषदेमध्ये मी गेलो तर माझा पहिला प्रयत्न हा इथं हा जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागाशी जोडलेली संस्था आहे इथं ग्रामीण भागातले जे आरोग्याचे प्रश्न आहेत पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पा, आहे शिक्षणाचा प्रश्न आहे शेतीबाबत मिळणारे अवजारे वेगवेगळ्या सुविधा घरकुलं जवार विहिरी याबाबत आजपर्यंत जर बघितलं तर ते योग्य लाभधाऱ्या धारकासाठी किंवा जो खराच पात्र आहे त्या लो व्यक्तीला ते मिळत नाहीत अशाच ज्या सुविधा आहेत किंवा ज्या योजना आहेत ह्या योग्य व पात्र लाभधारकांना मिळाव्यात केवळ बगलबच्च्यांना मिळू नयेत त्यासाठी हे प्रस्थापितांची आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत त्यांचं रॅकेट मोडून काढून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हा माझा प्रयत्न राहील तसेच ह्या योजना सोडून आणखी नवनवीन काय योजना आहेत का त्याचाही मी अभ्यास करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला कुणाची जिरवण्यासाठी ही मी निवडणूक लढवत नसून मला विकासाचं राजकारण न क न, न करता समाजकारण करण्यासाठी मला लोकांनी निवडून द्यावं असं वैभव माने यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत खानापूर तालुक्याचे आमदार अनिल भाऊ बाबर त्यांची व या खानापूर तालुक्याची मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात जी रणनीती असणार आहे ती आपण जाणून घेऊयात अनिल भाऊ बाबर एस बी एन मराठीमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो तुम्हीही राजकारणाची सुरुवात या मिनी मंत्रालयाच्या राजकारणापासून केली आणि आता तुम्ही आमदार आहात त्याबद्दल काय सांगा खरं बघायला तर बासष्ट साली जिल्हा परिषद पंचायत समितीची निर्मिती कैलास्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली त्यावेळेला उद्देशच हा होता त्यांचा की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीची प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसातले ग्रामीण भागातली जर कार्यकर्ते विधानसभेपर्यंत पोचायचं असेल तर त्यांना थोडं ट्रेनिंग पाहिजे आणि कामाची सुरुवात त्यांनी खालच्या पातळीवरून केली पाहिजे म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीची निर्मिती झाली आणि तो अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाला पंचायत समितीत सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेत काम केलं आणि त्याचा चांगला उपयोग झाला आणि मी विधानसभेला निवडून आलो तुम्ही हे सर्व करत असताना राजकारण करत असताना किंवा समाजकारण जे केलं ते समाजकारण करत असताना ग्रामीण भागात जी पकड निर्माण केली त्या पक जी मजबूत पकड केली त्या पकडबद्दल काय सांगा आता खरं बघायला गेलं तर ग्रामीण भागात पकड म्हणजे साधा विषय आहे की ग्रामीण भागामधल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणं आणि विकासाच्या दृष्टीनं त्यांना विकासाची वाटचाल करून देणं आणि त्यांचे जे छोटी छोटी कामं आहेत ते आणि शेतीच्या संबंधित जे प्रश्न असतील त्यामध्ये लक्ष घालून त्यांना सहकार्य करणं मदत करणं हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की आता अलीकडं वाहतुकीच्या सुविधा झाल्या किंवा अगदी म मोबाईलपासून ह्या सगळ्या सुर सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या तालुक्यामध्ये तेव्हा कडेगाव तालुका नव्हता म्हणजे खानापूर तालुका होता एवढा मोठा तालुका असताना वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या आणि सगळ्यास एस टीवरून इतर याच्यावर अवलंबून होतं त्यावेळेला लोकांशी संपर्क आपण जर ठेवणं आणि त्यांचं तालुक्यामध्ये असणारे जे काम आहे त्या कामामध्ये जर त्यांना सहकार्य केलं आणि दैनंदिन त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं ते आपल्याबरोबर राहतात मी काही पकड म्हणणार नाही ना पण माझे स्नेहाचे संबंध सगळ्यांशी आहेत आणि ते दृढ झालेले आहेत त्यामुळं ते माझ्यावर प्रेम करतात तुम्ही आमदार म्हणून आता शिवसेनेतून निवडून आला कारण बघितलं आता गेली साठ ते सत्तर वर्षात सेनेचा आमदार इथं कोणी नव्हता सेनेचं तिकीटसुद्धा किंवा सेनेचा कार्यकर्ताही नव्हता आणि तुम्ही ते सेनेकडून तिकीट घेऊन ती निवडणूक लढवली आणि सेनेचे आमदार म्हणून सांगलीच्या इतिहासात तुम्ही मानाचा तुरा रोवला हो त्याबद्दल काय सांगाल खरं बघायला गेलं तर मी सेनेमध्ये आलो निर्णय झाला जे सेनेमध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत जुने त्यांनी पकड या निवडणुकीमध्ये त्यांना स्वतः ईर्षा तयार झाली की आजपर्यंत आपला आमदार नाही आपण थोडे शक्तीने कमी होतो आता त्यामध्ये शक्तीची भर झालेली आहे त्यामुळे त्यांनी आणि जे माझ्याबरोबर जे माझे नेहमीचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी जोरदार काम केलं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या प्रश्नांची गरज आहे लोकांना लोकांना अशी खात्री पटली की हे प्रश्न अनिल बाबर आणि शिवसेना सोडवू शकेल म्हणून त्यांनी मला विधानसभेवरून निवडून दिलं आमदार की तुम्ही खेचून आणली पण नगरपालिकेला तुम्ही थोडं मागे पडला काय सांगाल त्या आता खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये तो विषय घेणं बरोबर नाही पण शेवटी ते शहरी भाग आहे आणि अनेक वर्षाची सत्ता आहे मला तिथं काही नुकसान माझं झालं नाही माझा फायदा असा झाला की मी हजार दीड हजार मतानं लोकांशी माझा संपर्क वाढला आणि तेवढी मतं मग मी वाढवू शकलो दुसरी गोष्ट आहे की निवडणुकीच्या अलीकडच्या ज्या पद्धती आहेत खरं बघायला गेलं हे आचारसंहितेमध्ये एखादं तसं वाक्य वापरणं बरोबर नाही आणि मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की बाद गई रात गई आणि जे आपल्याला लोकांनी जर पराभव दिला असला तर, तर ते पराभव मान्य करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मग अमक्यामुळं पराभव झाला असं झालं तसं म्हणण्यापेक्षा पण जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती त्यामुळं जनशक्ती किती जरी असली तर थोडंसं त्या प्रलोभनाला लोक भुलले असं म्हटलं तरी होणार नाही पण तांत्रिक पराभव आहे माझा जे ज्यांचा संबंध या शहराशी नाही अशी बाहेरच्या मतांच्यामुळं पराभव झाला आहे पण मी काही त्याच्यावर नाखुश नाही जे जे लोक माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठीच आम्हाला काम करावं लागणार टेंबू योजना म्हटलं की आपसुक अनिल बाबरांचं नाव घेतलं जातं त्याबद्दल काय सांगणार आता असं आहे की कल्पना माझी होती शंभर टक्के पण पन ते पना युतीच्या काळात त्याला मान्यता मिळाली ते पण मी नाकारत नाही पण एखादं काम करत असताना मी काय त्याचा जनक जनक आता कोणाला ते ते टिंगल वाटते काय वाटतं पण मी असं कधीच आवाज केला नाही मला आनंद ह्यामध्ये आहे की त्या योजनेचं पाणी माझ्या मतदारसंघातल्या सर्व भागामध्ये जावं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जावं आणि मला जनक म्हणून घेण्यामध्ये आणि मला आमदार म्हणून मिरवण्यामध्ये आनंद नाही पण त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ती पाणी गेल्यानंतर ती हिरवीगार शेती झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे त्यामुळं मला मी त्या तिंबूसाठी राबतो मी ही गोष्ट असं म्हणणार नाही मी त्यामध्ये मला श्रेय घ्यायचं नाही पण मी त्यासाठी योगदान पण दिलं आहे हे जनतेला मान्य आहे आणि तेवढाच भाग माझा आहे तुमचेही पुत्र सुहास बाबर ही निवडणूक लढवत आहेत त्याबद्दल काय सांगतो हां तो पंचायत समितीला राहिला तर गेल्या वेळेला पंचायत समितीला निवडून आला पंचायत समितीच्या अगोदर तो जिल्हा परिषदेला गेल्या वेळेला इच्छुक होता त्याने इच्छा व्यक्त केली मी सांगितलं लोकांनी जर स्वीकारलं तरच तुला उमेदवारी करता येईल तो फिरला सगळ्या मतदारसंघामध्ये लोकांनी त्याला उमेदवारी द्यावी असं वातावरण तयार झालं पण मतदारसंघ तिथं राखीव झाला मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्याला काय उभा राहता आलं नाही पण पंचायत समितीचा ओपन होता पंचायत समितीत उभा राहिला त्याला उपसभापतीची संधी पंचायत समितीला मी प्रचाराला न जाता लोकांनी निवडून दिलं आणि उपसभापती झाला उपसभापती म्हणून त्यानं म्हणजे पंचायत समितीचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केलाच पण लोकांशी संबंध वाढवायचा प्रयत्न केला त्यामुळं त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी इच्छुक त्याच्याच तु तुलनेचे तेवढ्याच तुडीचे त्याच्याबरोबरचे आमच्या पक्षातले माझ्याबरोबरचे कार्यकर्ते होते पण त्या सर्वांनी सांगितलं की आम्ही सर्वजण थांबतो त्यांना संधी द्या आणि एक असा प्रश्न विचारतो की तुम्ही आमदार माध्यमातून असू दे किंवा या मिनिमंडळाच्या माध्यमातून ही निवडणुकीला समोरे जातात या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला कोणत्या जनतेच्या कोणत्या विकासाच्या कामाला तुम्ही न्याय द्याल मी दोन अडीच वर्षामध्ये आमदार झाल्यापासून चार गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे एक नागरिक सुविधा प्रत्येक गावामध्ये असल्या पाहिजेत गावाला जोडणारे रस्ते आता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही सगळीकडे फिरला तर आता उत्तम दर्जाचे रस्ते झालेले आहेत आणि राहिलेले रस्तेसुद्धा काय असतील ते सगळे पूर्ण करायचे पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत ही एक भूमिका त्यामध्ये घेतलेली आहे आणि गावामधलं अंतर्गत रस्ते स्वतः चांगले असले पाहिजेत शाळा इमारती चांगल्या असल्या पाहिजेत शैक्षणिक दर्जा शाळांचा चांगला असल्या आणि आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत ह्याच्याबरोबर पण हे सगळं ज्या लोकांच्यासाठी करायचं आहे त्या लोकांचं जीवनमान पण उंचावलं पाहिजे ते जीवनमान उंचवायचं झालं तर टिंबू योजनेचं पाणी शेतीला पाणी आलं पाहिजे त्या दृष्टीनं बंधारे बांधणे आणि त्या टिंबू योजनेला गती देऊन ते पाणी या मतदारसंघामध्ये या येत्या माझा जो विधानसभेचा कालावधी आहे हो त्यामधनं पोट कॅनलसह पूर्ण करायची भूमिका घेतलेली आहे आणि मला खात्री आहे त्यामध्ये निश्चितपणानं मी यशस्वी होईल शासन कुठलं जरी असलं तरीसुद्धा मला खात्री आहे की माझी भूमिकाच चांगली आहे आणि मी जर लोकांचे प्रश्न मांडत असोल आणि विकासाचे प्रश्न मांडत तर शेवटी पुरोगामी राज्य कुठलं हे जे लोकांच्यासाठी कोण मांडतं कुठल्या पक्षाचा आहे ह्याला काही जास्त महत्त्व नाही त्यामुळं मला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये माझ्या उरलेल्या कालावधीमध्ये हो माझे ही मतदारसंघातली ही योजना परिपूर्ण होईल असं मला खात्री आहे आणि एक असा प्रश्न विचारतो जनसामान्यातला हा प्रश्न आहे Uh, कालच आबांची पुण्यतिथी झाली आणि आबा आणि अनिल भाऊ यांची दोस्ती फार वर्षापूर्वी वर्षापासून आहे ती मैत्री आज त्या मैत्रीबद्दल माझी त्यांची मैत्री मी जिल्हा परिषदेला आम्ही दोघं आल्यानंतर होतो व्यक्तिगत मैत्री होती की त्यांची माझी काही राजकीय मैत्री नव्हती आणि व्यक्ति जीवनामधले जे जी मैत्रीचे जी क्षण होते आता खरं बघायला गेलं तर अशा दुःखद गोष्टीची आठवण करणं ही सुद्धा मी भावनिक होतोय कालच त्यांची पुण्यतिथी झाली मी सगळ्याच्या आधी जाऊन आठ वाजता त्यांच्या ह्याला अभिवादन करून आलो आहे मी राजकीयदृष्ट्या आज कुठल्या पक्षात आहे काय ह्याच्यापेक्षा आता ते काळार त्या गोष्टी गेल्या पण मी त्याचं कधी भांडवल केलं नाही मैत्रीचं ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत गेले मी आमदार सोन होतो त्या काळात पण ते माझे मित्र आहेत म्हणून मी कसला गैरफायदा घेतला नाही किंवा त्याचं भांडवल पण कधी केलं नाही पण आता माणसाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत मित्र असणे मला माझा गरीब पण मित्र आहे आणि एखादा आराभासारखा स्व मित्र आहे आता मा एवढा लहान आहे की ते माझे मित्र आहेत हे म्हणणं सुद्धा बरोबर नाही त्यांनी म्हणणं हे बरोबर पण आज ते माझी मैत्री होती आता ज्या स्मृती आहेत त्याशिवाय माझ्या जीवनात मी हयात आहे तो पण राहतील असं मला वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जनतेसमोर कसे सामोरे जाणार मी निवडणुकीत उतरलो आहे ते खान विकासाचे प्रश्न घेऊन आम्ही काय केलं आणि पुढं काय करणार आहे आज व्यक्तिगत टीका टिप्पणी निंदा नाहीच ती खरं आता खरं बघायला गेलं तर बासष्ट साली जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून या तालुक्यामध्ये काँग्रेसविरुद्ध शाखापक्ष काँग्रेसविरुद्ध जनता दल काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी अशा निर्णय पक्षाच्या लढती होत्या आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ए बी फॉर्म आणून ती गादीखाली ठेवून पण आघाडी काढून निवडणूक लढवत हाच मला गमतीचा विषय आहे त्यामुळं त्यांना व्यक्तिद्वेषातनं निवडणूक लढवत मी व्यक्तिद्वेषातनं निवडणूक लढतो माझ्यावर टीका होणार चुकीच्या पद्धतीनं आरोप होणार मी त्यातल्या कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही मी निष्कलंक आहे त्यामुळं मला त्याची काळजी नाही मी लोकांचे प्रश्न घेऊन पुढे गेलेलो आहे आणि विकासाच्या दृष्टीनं या निवडणुकीत उतरलो आहे मला खात्री आहे लोकांना विकास पाहिजे आणि तो विकास आणि शेतीचं पाणी या भांडवलावर माझे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मतदारसंघातल्या निश्चितपणानं शिवसेनेच्या ताब्यात येतील त्यामध्ये कसली अडचण नाही मी लोकांचे अनेक प्रश्न घेऊन विकास काम करणार आहे आणि ही निवडणूक हे मिनी महायुद्ध हे जनशक् धनशक्तीविरुद्ध धन जनशक्ती असणार आहे त्यामुळे जनता ठामपणे आमच्या पाठीशी राहणार आहे कारण मी गेली तीस ते चाळीस वर्षं जी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जी पकड निर्माण केली आहे ती पकड म्हणजे माझा विजय ठरणार आहे